इस न्यूज के प्रायोजक हैं कादरी मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल नई जिंदगी रोड सोलापुर। आजादी बचाओ न्यूज चैनल में सभी दर्शकों का स्वागत है। सोलापुर शहर छत्रपति शिवाजी महाराज चौक एसटी स्टैंड के पास सोलापुर शहर ट्रैफिक पुलिस विभाग की ओर से कार्रवाई की गई, जहां कार ड्राइवर, ऑटो रिक्शा ड्राइवर समेत बाइक चला रहे लोगों के लाइसेंस, पीयूसी, इंश्योरेंस और आरसी बुक जैसे कागजात को चेक किया गया तो ऑनलाइन फाइन न भरने वालों पर भी कार्रवाई की गई। आपल्या माध्यमातून जनतेला शहरवासीला आवाहन आहे पोलीस प्रशासनातर्फे की त्यांनी वाहन सार्वजनिक ठिकाणी चालत असताना आपले वाहनाचे कागदपत्र ओरिजिनल जरास्तर सोबत ठेवावे, इन्शुरन्स काढला किंवा नाही याची खात्री करूनच वाहन रस्त्यावर आणावे, अन्यथा कारवाई होईल। तसेच ड्रायव्हिंग लायसन्स असल्याशिवाय वाहन चालवू नये। 18 वर्षाच्या आतील जी मुलं आहेत विदाऊट ड्रायव्हिंग करणार नाहीत याची पालकांनी दक्षता घ्यावी, नाहीतर पालकावर पण दंड होतो आणि जो चालवणारा आहे अल्पवयीन त्याच्यावर पण दंड होतो, अशा प्रमाणे मोठा त्यांना आर्थिक भूर्दंड सोसा लागतो। तसेच ऑटो चालकांना पण आमचे सीपी सर यांनी पण आवाहन केलं आहे, त्यांनी ड्रेस परिधान करणं, ऑटो व्यवस्थितरित्या रस्त्यावर अडथळा होणार नाही अशा पद्धतीने उभा करणं आणि समोरील फ्रंट सीटवर प्रवासी बसणार नाही याची त्यांनी दक्षता घ्यावायची आहे। याचं उल्लंघन करणारे ऑटो चालकावर पण कारवाई अतिव्र स्वरूपात चालू केलेल्या आहेत। तसेच सायलेन्सर जे बुलेट असतात सायलेन्सर चेंज करून मोठ्या आवाजामध्ये जे उल्लडबाजी करतात त्यांच्यावर सक्त कारवाई चालू करण्यात आलेली आहे। धन्यवाद। आता कसं आहे की चांगल्या गोष्टी जर रुजवायच्या असेल तर त्याला काही वेळेस कायद्याचा धाक दाखवून सक्ती करूनच ते रुजवणं गरजेचं आहे। त्याप्रमाणे लोकांमध्ये शिस्त लागत आहे, स्वतःपासून प्रत्येक नागरिकाने शिस्त बाळगणं आवश्यक आहे। समजा आमच्या जर कारवाईला पोलीस दिसते म्हणून तो पळून जातो, परंतु चौका चौकात CCTV कॅमेरे लावले आहे त्याच्यामध्ये पण ट्रिपल शीट, मोबाईल चालवणे किंवा नियमाचा उल्लंघन करून वाहन चालवणे अशा प्रकारे त्यांच्यावर पण कारवाई चालू केलेल्या आहेत। शहर दक्षिण विभागामध्ये आतापर्यंत 55 बुलेटचे सायलेन्सर चेंज कारवाई करण्यात आलेल्या आहेत, त्याप्रमाणे ते ताब्यात घेण्यात आले।